मार्केट की परिस्थिति फार गंभीर है, बैल पण राहिलेले नाही आहे, त्याच्यामुळे धंदा पण नाही। कलर वगैरह का 25% त्याची महागाई पण वाढलेली आहे। गिरेकाला तो जुन्या भावातच माल पाहिजे। आपण जे माल विकू राहिलो ते माल कोणताही घ्या तुम्ही, सगळ्यामध्ये भाव वाढलेले आहे, पण गिरेकाला जुनाही भाव पाहिजे। त्याच्यामुळे गिरेकाचे गिरेक तर आहेच नाही, और जे आहेत ते पण लई भाव करत आहेत। 3 दिवसावर पोळा आलेला आहे, तरी माल 10 ते 15% 20% माल विकलेला आहे, बाकी माल तसंच पडलेला आहे। आता 3 दिवसात विकल का नाही विकल याचा आम्हाला काही आता टेन्शनच आहे जास्त करून। शेतकरी बांधव आले तर माल विकल, नाही आले तर काहीच होणार नाही। बोल, श्रावण महिना लागला आहे, त्यानिमित्ताने बैल पोळा आलेला आहे। बैल पोळ्याच्या निमित्ताने ही डबी मोठ्या प्रमाणावर विकत असते, पण गत वर्षापेक्षा ही डबी 30% महाग झाली कारणाने सर्व शेतकऱ्यावर निरुत्साह आहे। त्याच्यामुळे या बैल पोळ्याच्या सणावर मोठा परिणाम दिसून आलेला आहे। या महागाईमुळं एक तर पेट्रोलियमचे भाव वाढले, त्याच्यामुळे सर्व प्रकारची महागाई वाढली, त्याच्यामुळे आता सण करायचे का नाही करायचे अशा पद्धतीचे सर्व शेतकरी बांधवांवर प्रश्नचिन्ह पडलेले, चिंता आहे। त्याच्यामुळे ज्या पद्धतीने सण व्हायला पाहिजे तो सण होत नाही, निरुत्साह आहेत, त्याच्यामुळे अजिबात गिरेकाच्या रंगडबीला मागणी नाही आहे। सर्व सणामध्ये जो उत्साह असतो त्यातला हा एक बैलपोळा हा महत्त्वाचा लक्ष्मीचा सण आहे। शेतकऱ्यासाठी हा वर्षातून एकदा येणारा सण असतो, पण ह्या सणामध्ये सर्व शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली दिसून येत आहे। गेल्या 2 वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठा ठप्प झालेले होते, आता या नव्या जोमाने बाजारपेठा चालू झालेल्या आहे, आणि शेतीमालाला तर भाव भेटत नाही आहे, पण व्यापारी वर्गाच्या यांना भाव जास्त आहे। त्याच्यामुळे शेतकरी वर्गाला बाजार कसा करावा आणि काय करावे याचं हे झालेलं आहे। आधुनिक प्रकारची शेती चालू झाल्यामुळे बैलांचे प्रमाण खूप कमी झालेले आहे, आणि त्याच्यामध्ये व्यापारी वर्गाचे रेट इतके वाढून गेले आहे की शेतकऱ्याला खरेदी कसं करावं हे कळत नाही। जी गोष्ट 20 रुपयाला भेटत होती ती आज 40 रुपयाला भेटते, डबल रेट झाल्यामुळे बाजार शेतकरी वर्गाला ते खरेदी करण्यास प्रॉब्लेम होत आहे।